समयाशी सादर भावे प्रसंगाशी सावध भावे देव ठेविल तैसे रहावे प्रभु ठेविल तैसे रहावे समयाशी बोला सादर भावे प्रसंगाशी सावध भावे कोणे दिवशी बसुनी हत्तीवर कोणे दिवशी बसुनी हत्तीवर कोणे दिवशी पालखी सुभेदार पान नंबर 266 कोणे दिवशी पालखी सुभेदार कोणे दिवशी पालखी सुभेदार कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे समयाशी सादर भावे प्रसंगाशी सावध भावे सगळ्यांजवळ प्रीतिपुष्प आहे सगळ्यांनी प्रीतिपुष्पामध्ये बघावं आणि ह्या गाण्याचा अर्थ अंतरी घेऊन ठेवावा कोणे दिवशी घरात नाही धान्य कोणे दिवशी घरात नाही धान्य कोणे दिवशी पोटात नाही अन्न कोणे दिवशी पोटात नाही अन्न कोणे दिवशी धान्याची साठवण कोठे साठवावे समयाशी सादर भावे प्रसंगाशी सावध भावे कोणे दिवशी आता ते मोहन भाऊ कांकरिया आता चालते बोलते होते आणि आता ते आडवे झाले आहेत त्यांची तब्येत सिरियस झालेली आहे त्यांचं हार्ट काम करत नाही त्यांची किडनी काम करत नाही डोक्यामध्ये सुद्धा त्रास झालेला आहे आणि आता त्यांना संथारा दिलेला आहे आपल्या जैन पद्धतीप्रमाणे त्यांच्या भतीजींनी जाऊन संथारा दिला आहे आणि त्यांचे दर्शन घेणं खूप गरजेचं आहे कारण की जिवंत असताना मरणाची तयारी करणं खूप अवघड असतं आणि ते फक्त आपल्या जैन धर्मामध्ये आहे म्हणून त्याच्यासाठी सावध होऊन प्रत्येकाने त्या ठिकाणी जाऊन महाराज पण जीवन मे दो घडी रो संथारो संलेख नाव दे जो अशी भावना सगळ्यांनी भावनी कोणे दिवशी यम येती चालून कोणे दिवशी यम येती चालून कोणे दिवशी प्राण जाती घेऊन कोणे दिवशी प्राण जाती घेऊन कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे समयाशी सादर भावे प्रसंगाशी सावध भावे कोणे दिवशी होईल सद्गुरूंची कृपा कोणे दिवशी होईल सद्गुरूंची कृपा कोणे दिवशी चुकतील जन्माचा खेपा कोणे दिवशी चुकतील जन्माचा खेपा कोणे दिवशी सावत्याचा बापा दर्शन द्यावे समयाशी
सादर भावे प्रसंगाशी सावध भावे देव ठेविल तैसे रहावे प्रभु ठेविल तैसे रहावे समयाशी सादर भावे प्रसंगाशी सावध भावे।